दिवाळी, मग ती गरिबांची असो की श्रीमंतांची, त्यातला आनंद मात्र सारखाच. सणांचा राजा म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. काळानुसार दिवाळी साजरी करण्याची पद्धतही बदलत गेली, मात्र कित्येक वर्षांपासून यांची दिवाळी काही बदलली नाही. प्रत्येकजण दिवाळीला नवीन कपडे खरेदी करतो, फटाके उडवतो, आकाशकंदील लावतो, दारासमोर पणत्या लावल्या जातात, मात्र यांच्या दिवाळीला ना नवीन कपडे, ना फटाके, ना आकाशकंदील आणि नाही पणत्या. तरी देखील आनंद आणि चेहऱ्यावरचं हसू मात्र तुमच्या आमच्यापेक्षाही जास्तच. जे असेल त्यात समाधान मानून दिवाळीचा आनंद घेणारे हे चेहरे आहे, त्या तुटपुंज्या संसारात दिवाळी शोधणारे हे आशावादी डोळे. चला तर पाहूयात यांची ही दिवाळी. या आहेत रंजनाताई. त्या पाईपलाईनच्या कामात खोदकाम करण्याचं काम करतात. त्यांचा संसार मात्र फिरतीवरच असतो. या कामातून त्यांना जे काही पैसे मिळतात त्यातून कसाबसा घरखर्च भागतो. महागाई वाढली आहे त्यामुळं मुलांना दिवाळीला कपडे घेतले नाहीत, मुलांसाठी फक्त चिवडा, शंकरपाळी आणि करंज बनवल्याचं त्या सांगतायत. मात्र रंजनाताईंच्या अंगावर जरी जुनी साडी असली तरी त्यांच्या डोळ्यातला आनंद मात्र आपल्याला खऱ्या दिवाळीची जाणीव करून देतो. हाय, तीन मुलं एक मुली आहे. कामच नाही, कामामुळं त्याचं एवढंच बनवून घेतले. आता बाजार भरून एवढंच घेतले, चिवडा, करंजे, शंकरपोळे. रांगोळीचं पीठ घ्यायला पैसे नाहीत म्हणून गव्हाच्या पीठाने या ठिकाणी दारासमोर सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेणालाच लक्ष्मी मानलं जातं, त्यामुळं रांगोळीत शेण ठेवून त्याची पूजा देखील करण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक छोटंसं मंदिर बनवलं आहे. दिवाळीनिमित्त मंदिरासमोर रांगोळी काढण्यात आली आहे, फुलांचा हार लावण्यात आला आहे. आमच्याकडे पैसे नसले तरी मुलांच्या आनंदासाठी आम्ही फराळाचं बनवलं आहे आणि आम्ही यातच आनंदी आहोत, असं शांताबाई सांगतात. हे शंकर हे बनवले, कारंजे बनवले आणि शंकरपळे बनवले आणि चिवडा बनवले. हेच बनवते शंकरपळे आणि कारंजे, चिवडा. जसं पैसे असले की लाडू वगैरे काही बनवलं नाही. ना भेटले, पैसे कमी भेटलं होतं. ते हे बनवते, हे गॅस लेन काम करते सोसायटीमध्ये. ही मुलं, यांना देखील फटाके उडू वाटत असतील, नवीन कपडे खरेदी करू वाटत असतील, पण आईने बनवलेल्या करंजी आणि चिवड्यातच त्यांची खरी दिवाळी धूमधडाक्यात साजरी होते. खरंच खरी दिवाळी म्हणजे काय असते ते याच आनंदी चेहऱ्यांकडं पाहून समजतंय.